नमस्कार, मी समीक्षा जाधव, न्यूज 19 मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आहोत उत्तनमधील तलाठी ऑफिसकडे असलेल्या पाण्याच्या टाकीसमोर, जी महानगरपालिकेची मोठी पाण्याची टाकी आहे. आपण पाहू शकतात इथे दोन टाक्यांचं बांधकाम झालं आहे आणि तरीही कामासाठी जे लोक बाहेरून आलेले आहेत त्यांना पिण्यासाठी पाणी नाही आहे. आणि आपण पाहू शकता ते कशाप्रकारे पिण्याचं पाणी भरत आहेत. जर आम्ही एवढी लांबशी येतो कामाधंद्यासाठी, हां गरीब लोक त्याच्यासाठी येतो, नाही इकडे आम्ही पाणी आम्हाला पाणी का बंद केलेलं आहे याचं कारण आम्हाला पाहिजे. तुम्हाला असं पाण्यामुळे काय तुमचे हात वगैरे दुखत असतील? कसं त्रास होतोच आम्हाला ना, कारण पाणीच कमी आहे म्हणतात. दराम भरून धरून येताना त्रास होतोच. येण्याचा टाइम 6 ते 7 आहे, तुम्ही त्या दरम्यान पाणी भरण्यासाठी का नाही येत? कारण की आमचं कामावर जायचा टाईम असतो त्यावेळी, ते मुले आम्ही कामा येत नाही पाण्यावरती. नंतर आल्यावर कामावर शाळेचं पाणी बंद राहतं, म्हणून तुम्ही या टायमिंगला पाणी भरण्यासाठी येतात आणि अशा प्रकारे तुम्हाला पाणी भरावं लागते. आणि आधी तुम्हाला आप अभी जो पाणी भर रहे आप ये पीने के लिए यूज करते हैं, तो आपको इसका मतलब कैसा आपको लगता है? इतना ऊपर ये दो टंकी है, आपके लिए नल नहीं है, आप क्या बोलना चाहोगे इस बात पे? अरे इस बारे में कि हम लोग परदेसी आदमी यहाँ काम करने के लिए आ रहे हैं, मजबूरन में इससे पानी भरना पड़ता है, हम लोग को तो परेशान रहते हैं वो. तो कृपया है सभी की, जो इतना पानी मिल रहा है इतना ही काफ़ी है, क्या और भी नल वाल हो जाते तो सभी की कृपा हो जाती. तलाटी ऑफिस कडील एका युवकाने ह्यांचे दुःख आणि ह्यांच्या वेदना जाणून त्यांनी एक छोटंसं आयडिया त्याचं बुद्धिमत्ता इथे लावली आहे. आपण त्याच्याशी बातचीत करूया की त्याला नक्की ही युक्ती सुचली कशी. हा खरोखर यांचा पाणी भरण्याचा त्रास बघून खरोखर एवढा खूप सारा लाईन लावल्यात आणि एक एक करून ते पाणी भरतात ते बघून जरा मला कसंच वाटलेलं. आणि ते कॅन वरती धरून त्यांचा हात दुखत होता, ते त्यांचं दुःख मला सांगत होते. तर मी विचार केला की नक्की काहीतर याचा मार्ग काढावा आहे, काहीतर आयडिया करून नक्की त्यांचा हात दुखापत झाले नाही पाहिजे असा एक आयडिया करून मी एक बॉटल कापून त्याला पाईप जॉईन करून आणि त्यांना एक इझी म्हणून त्यांना मी त्या सिस्टम बनवून दिला. म्हणून कामासाठी बाहेरून येणाऱ्या ह्या नागरिकांचा हा प्रश्न सोडवावा ह्यासाठी ही समस्या मीरा भाईंदर पालिकेपर्यंत पोहोचवण्याचा न्यूज 19 चा एक प्रयत्न आहे.